सर आपण जर बघितलं तर इम्पोर्टेड ज्या दारूवरती 50% उत्पादन शुल्क कमी करण्यात आलं आहे, एक्साईज कमी करण्यात आला आहे, आपण ट्वीट देखील केलं, काय आपली भूमिका? या राज्य सरकारचे प्राथमिकता काय यातनं स्पष्ट होतं. ठाकरे सरकार पब पार्टी आणि पेग याचाच पुरस्कार गेली 2 वर्ष करतात असं चित्र दिसतं आहे. ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी पेट्रोल आणि डिझेलमधल्या करामध्ये सूट केली, कमतरता केली, राज्यातल्या जनतेची अपेक्षाही होती की राज्य सरकारने आता पेट्रोल डिझेलमधले राज्याच्या करामध्ये अजून कमतरता करून सामान्य माणसाला दिलासा देणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षामध्ये राज्य सरकारने केलं काय? पेट्रोलवरचा कर तर कमी केला नाहीच, पण विदेशी दारूवरचा एक्साईजचा कर जो आहे तो मात्र 50% कमी केला, 300% 150% आणला. विदेशी मद्याच्या संस्कृतीचा पुरस्कर्ता अशा स्वरूपाचं काम या ठाकरे सरकारने केलं आहे. आणि म्हणून हे सरकार पब पार्टी आणि पेक यामध्ये स्वतःला गुंतवून घेत आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. सर आपण जर बघितलं, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात की 50 वर्षात दिल्लीमध्ये भले भले बाप येऊन गेले, मात्र मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा कोणी उतरवू शकलं नाही. बाप आणि बेटाचं जाऊ द्या, गेल्या 2 टर्ममध्ये राऊत साहेब तुम्ही छोटे भाऊ झाला त्याचं अगोदर उत्तर द्या. सर विनोद तावडे यांना महामंत्री राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली, काय वाटतं? खऱ्या अर्थानं माननीय विनोद तावडेजींचं मनापासून अभिनंदन महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही करतो. महाराष्ट्रासाठी सुद्धा ही सुखावणारी गोष्ट आहे, आनंद देणारी आणि अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावशाली काम त्यांनी केलं, केंद्रामध्ये राष्ट्रीय मंत्री म्हणून सुद्धा हरियाणाची जबाबदारी अतिशय प्रखरतेने आणि कठीण काळामध्ये सुद्धा सुचारूरूप पद्धतीने त्यांनी केली. आता एक पद वाढून मला वाटतं राष्ट्रीय महामंत्रीपदी त्यांची जबाबदारी जी मिळणार आहे त्याचा उपयोग देशातल्या राजकारणाला तर भारतीय जनता पक्षाला सेवा म्हणून होईलच, पण महाराष्ट्राला मार्गदर्शक म्हणून सुद्धा विनोदजींचा सहवास साथ आम्हाला सगळ्यांना मिळेल आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे